जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका हद्दीतील दांडेगाव येथील नदीवर असलेल्या पुलावरून लोक येजा करीत असतात। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने या नदीला पूर येऊन हा पूल अरुंद असून पाण्याचा अंदाज न आल्याने वसंत लक्ष्मण गांगुर्डे हा व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला। त्या पुलाची रुंदी वाढवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक दिवसापासून मागणी आहे, मात्र ती पूर्ण न झाल्याने अशी घटना घडली आहे। घटनेच्या ठिकाणी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।